हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर तुम्ही हे वांग्याचं झाड पाहत आहात। तर याच वांग्याची झाडाची वांगी तोडून आज आपण वांग्याची भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत। एक गोष्ट, वांगी तोडून आणण्यात आणि ती बनवण्यात जी मजा आहे ती कशातच नाही। आणि ही रेसिपी स्पेशली माझ्या सासूबाई बनवणार आहात, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा, तुम्हालाही खूप आवडेल। तर आपण तव्यावर हिरवी मिरची व्यवस्थित न तेल टाकता भाजून घ्यायची। या पद्धतीने मिरची भाजली पाहिजे। आता आपण खोबरं घेतलंय आणि त्यावर थोडंसं तेल टाकून ते पण व्यवस्थित भाजून घ्यायचं। त्यातच शेंगदाणे टाकून तेही व्यवस्थित भाजायचंय। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि जो मसाला भाजला होता तो आणि कोथिंबीर टाकून पाणी घालून हा मसाला व्यवस्थित वाटून घ्यायचा। आता आपण वांगी व्यवस्थित कट करून घ्यायची, म्हणजे ती किडकी वगैरे असेल तर बाजूला काढायची। आमची वांगी कट करून झाली आहे। आता या वांग्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत, त्यामुळे वांगं खाताना आळणी लागत नाही, छान लागतं। आपलं वांग्यात मीठ भरून झालंय। आता आपण त्या वांग्यामध्ये मसाला टाकून घेणार आहोत, म्हणजे मसाला जेव्हा वांगं शिजतं त्यावेळेस मसाला आतपर्यंत शिरतो आणि खातानाही ती टेस्टी लागतं। आपला मसाला भाजून झालाय। आता आपण कढईवर दोन पळी तेल टाकून घेणार आहोत। त्यातच आपण जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडून घेणार आहोत। त्यामध्ये आपण हळद टाकली आहे। हळदीमुळे भाजीला खूप छान तरी येते। आपण हिरव्या मिरचीची भाजी बनवणार आहोत। तुम्ही पाहालच, हिरव्या मिरच्याच्या भाजीला पण खूप छान तरी येते। आपण तेलात कोथिंबीर टाकून घेतली। त्यामध्ये आपण भरलेली सर्व वांगी टाकून घ्यायची। वांगी तेलात छानशी परतून घ्यायची। जेवढी वांगी तुम्ही तेलात छान परताल तेवढी ती खाताना टेस्टी लागते आणि शिजतात ही वांगी लवकर। त्यासाठी वांगी व्यवस्थित तेलात परतून घ्यायची। पहा, वांगी परतल्यावर वांग्यांचा कलर थोडासा चेंज होतो। या वांग्याचा कलर चेंज झाला की आता आपण यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे आणि तुम्हाला हवे असेल तेवढे पाणी टाकून घ्यायचे। आणि बस, आता आपण हे वांगे 20 ते 25 मिनिट उकळू देणार, त्यानंतर आपली वांग्याची भाजी रेडी होईल। पाहू शकता आपली वांग्याची भाजी रेडी आहे। किती
किती छान तरी आली आहे आणि वांगही खूप छान शिजलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा।